नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसं काय मंडळी, तर मी चाललो आहे पुण्याला आणि माझं गाव तसं बघायला गेलं तर पुणे आहे, पण पुण्याच्या एका साईडला येतं माझं गाव जुन्नर तालुक्यामध्ये. त्यामुळं आमचा पुणे शहरामध्ये तर काय आमचा संबंध येत नाही. आणि मी चाललो आहे आता आत्याकडे आणि पुण्याला भाऊ वगैरे राहतो तर तेच तिकडं जाणार आहे. जरा पुण्याला मी जरा 2-3 लोकेशन फिरणार आहे, पण माहिती नाही, आयडिया नाही काय नाही. तो कुठं कुठं घेऊन जाईल मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेनच, तुम्ही ब्लॉगमध्ये फक्त कंटिन्यू राहा. तर लेट सी, बघूया काय होतं आहे. तसं पुण्याला गावाला कधी गेलो तर पुण्यावरून पण रोड आहे आणि माळशेजवरून पण रोड आहे. तर पुण्याचा संबंध आपला फक्त गावाला जाताना, जर माळशेजनी नाही गेलो तर पुण्यावरून चाकणवरून जातो, तर तेवढाच आपला एक पुण्यावरून जाण्याचा रूट आहे. असा अचानक प्लॅन झाला होता आणि व्हिडिओ तर काय काढणार नव्हतो, पण काढतो बोललो चला, एक मेमरी एक होईल आणि आपला ब्लॉग पण येईल. तर लेट सी, आता आवरले वगैरे सकाळी वाजले, 6 वाजलेत, आंघोळ वगैरे झाली पूर्ण रेडी आहे. तर लेट सी, निघूया आता आणि आता बघू पुण्याचा ब्लॉग कसा होतो आहे आपला. लेट्स गो. तर फायनली गाईज, मी पुण्याला पोहोचलो आहे आणि बॅग वगैरे सगळं घरी वरती ठेवून आलो आहे आणि भाऊ आता येतोय वरून खाली. तर बघूया आता कुठं कुठं घेऊन जातोय, तर कोणत्या कोणत्या लोकेशनला. मी तर फर्स्ट टाईम पुण्यामध्ये आता जाणार आहे, तर बघू कसा ब्लॉग बनतोय काय वगैरे. माझ्या घरी आणि भाऊ पण आलाय वरून. जय शिवराय मंडळी, काय म्हणता मजेत ना? मजे आहेत. आता आलोय आपलं का भाऊ, लय दीड दिवसांनी. भाऊ म्हणतो येऊ को नको येऊ को नको, तर म्हणलं भाऊ ये, भावाच्या घरी यायला काय विचारायचं आवडतोय. माझा भाऊ म्हणला फिरायला जाऊ, म्हणलं चालते काय हरकत नाही. शनिवार वाडा वगैरे दगडूशेठ हलवाई आपल्या पुण्यात लय फिरायला आहे, काय विषयच नाही. पुणे म्हणजे पुण्याचे तर काय उणे. असं म्हणतात ना, आता निघायला कुठं वाजा एकदम विषय. दिवसभर आपले का 2 दिवस फिरायला, शनिवार रविवार हाच करायला एकदम विषयच नाही. विषय हाड काय? तुळशी बाग वगैरे, तुळशी बाग आहे तर पुरींचा असेल, तू जाऊ काय ना ते पण करू. बघू, कट करू आपण, कट कट चालते. भेटू म्हणजे मग आता आपण जाऊया पहिल्या स्पॉट वरती, शनिवार वाड्याला जाणार आहे. शनिवार वाडा लाल माल जवळ जवळ आहे, ते काय लगेच फिरून होते, काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला तर काय आयडिया नाही, जसा व्हिडिओ बनन तसा व्हिडिओ बनन, काय आयडिया नाही. लेट्स गो, बघू काय होईल ते होईल. तर मंडळी, आता आम्ही फायनली शनिवार वाड्याला पोहोचले आणि इथं आज शनिवार आहे, आम्हाला माहित पण नव्हते. इथं आल्यावरती माहिती पण रस्त्यावर मोकार गर्दी, पार्किंगला जागा नाही. इथं आल्यावरती माहित पडलं की आज शनिवार आहे आणि शनिवारी गर्दी दाखव. चला आपण पण जाऊया आता आतमध्ये, लेट्स गो. खर तू म्हणला का? तर मंडळी, आम्ही आता आतमध्ये आलोय आणि एंट्री वगैरे भेटली आणि 20 रुपये तिकीट होतं एकाचं, तर दोघांचं तिकीट काढलं आणि ऑनलाईनच होतं सगळं. तर आता फर्स्ट टाईम आलो आहे तर काय आयडिया नाही. आम्ही आता बघितलं तर वरती चालायला पण आहे चारी साईडनी, तर वरून पूर्ण व्ह्यू दिसतोय. तर तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण बघा. तर मंडळी, आता आपण शनिवार वाड्यात आता लाल महाल मध्ये आलोय आणि शनिवार वाड्याच्या समोरच लाल महाल आहे, तर बघू शकता तुम्ही. तर मंडळी, आता आम्ही शनिवार वाडा झाला, शनिवार वाडावरून लाल महाल श्रीमंत एका स्पॉट 1 किलोमीटरच्या आतमध्ये कमीत कमी 4 स्पॉट. तर लेट सी, तुम्हाला दाखवतो गणपतीचं मंदिर. खूप जवळजवळ सगळे लोकेशन होते, त्यामुळं एका दिवसामध्ये मला तर वाटते सगळे कव्हर होत आहेत. सगळे एकदम जवळजवळ. गाडी आम्ही शनिवार वाड्याला लावली, तिथून लाल महालला गेलो तिथनं. तर आम्हाला सगळं जवळजवळ दाखवत होतं, तर पटापटा बोललो चालतच जाऊया गाडीला. परत गाडी काढल्यावरती पार्किंगचा प्रॉब्लेम, त्यामुळे बोललो चला चालतच जाऊया. शनिवार वाड्यामध्ये अलाउड नाही तसं, फक्त शनिवार वाड्यामध्ये गाडी लावायला अलाउड असते.
जर तुम्ही शिंदेवाडवाडमध्ये गाडी लावून बाहेर फिराय गेले तर तुम्हाला डायरेक्ट कारवाई करण्यात येतात, असं बोलली ना म्हणजे करतात कारवाई, पण आम्ही डायरेक्ट डेअरिंग केलेली आहे, मग काही विषय नाही, गर्दी नाही रे. तर आता आम्ही आलो इथं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर आहे जस्ट, तर तुम्हाला पण येऊ दाखवतो थांबा. काय विषय आता अरे दाखव तर मंडळी आम्ही मंदिरात मंदिरात गणपतीच्या मंदिरात रे दगडूशेठला तर गेलो होतो, तिकडं गर्दी होती, तर मग उद्याचे दिवस मी इकडंच थांबणार आहे, तर त्यामुळं असा प्लॅन केला चेंज. तर हा मला आता मॉलमध्ये घेऊन आला आहे आणि आम्ही नंतरून ठरवलं की उद्या सकाळी 5 सकाळी मॉर्निंगला लवकर जाईन, गर्दी खूप होती त्यामुळं प्लॅन चेंज झाला. आम्ही आलो आहे आता डायरेक्ट मॉलमध्ये घेऊन आला आहे, हा नवीन मॉल झाला आहे इथला मिलेनियम मॉल वाकड. किती बी असू दे शेठ, मुंबईच्या पुढं नाही, मुंबई टॉप झापूक झुकू. जर आलो आता बघूया इथं काय खायची वगैरे सोय करतो, आता लय भूक लागली, मग बराच वेळ झाला बाहेरच फिरतोय, लय जाऊया पटापटा बघूया जेवणाचं कुठं काय कसं काय होतंय. मंडळी तुम्ही बघू शकता शिवम नाईक ऑर्डर देण्यासाठी खास इथे उपस्थित झालेले आहेत. काय ऑर्डर देत आहे सर? पिझ्झा. कोणता पिझ्झा पाहिजे? वेज वेज सर. काय समजतंय का? समजतो का? तेच नाही समज रा मखनी पनीर घेऊन टाका खर्च तुमचा. बोल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. Bye-bye.